एवढ्या दिवस कधी लालपरी सोडली नव्हती. माझ्या आयुष्यातला हा पहिला क्षण आहे की माझी लालपरी आज तिथं उभी आहे आणि मी माझ्या पोटासाठी खळगीसाठी इथं दुखोटा धरून बसलो. माझ्या 50 कर्मचाऱ्यांचा दुखोटा धरून बसलो. माझ्या मुलाचं भविष्य घडलं पाहिजे या सरकारला कसं काही दुःखाचं जाण होत नाही. यांच्या अंतरात्मा जागृतीशी होत नाही. माझे 50 होऊन गेले केलं नाही. आमचा माणूस आज रिटायर झाल्याच्या नंतर त्याला पेन्शन म्हणून काय देत आहे मग 1200 1300 1500 कोणाला 2000 मग तुम्हाला 1000 1200 रुपयामध्ये गोळ्या औषध होतात का? उतार वयामध्ये रिटायर झाल्याच्या नंतर शक्यतो 10 वर्षाच्या पुढे जगू शकत नाही. एसटी कर्मचारी हे गेल्या अनेक दिवसांपासून संपावर तर आहेत पण त्यांची मानसिक स्थिती ही किती ढासळलेली आहे हे सुद्धा आपल्याला कळतं आहे. पण ते म्हणतात ना कोणाला बघायचं आहे कोणाला बघायचं नाही आहे किंवा कोणी दाखवत नाही आहे. आता इथे हे 54 वर्षांचे काका सिनियर सिटीजन्स आहेत. तुमचं वय किती आहे? 53 वयांचे हे आता काका आहेत. काका तुमच्या भावना काय आहेत? खरं तर तुम्हाला सुद्धा बीपी आहे असं मला कळालंय. बीपी आहे, मानसिक स्थिती खरं तर ढासळलेली आहे. आम्ही इथं आझाद मैदानात येण्याचं कारण म्हणजे आमचं तर आता जवळजवळ संपण्यात जमा आहे. आम्हाला काय मिळेल ते मिळेल, त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही. येईल सरकार घेऊ, नाही दिलं तरी आम्ही सोडून देऊ. पण भविष्यात या लोकांचा विचार व्हायला पाहिजे. हे माझे पोरे यांचा विचार नक्कीच शासनाने करायला पाहिजे. कधीच पाहिला नव्हता मी आणि एवढ्या दिवस कधी लालपरी सोडली नव्हती. माझ्या आयुष्यातला हा पहिला क्षण आहे की माझी लालपरी आज तिथं उभी आहे आणि मी माझ्या पोटासाठी खळगीसाठी इथं दुखोटा धरून बसलो. माझ्या 50 कर्मचाऱ्यांचा दुखोटा धरून बसलो. आमचं तर गेलं पण यांचं भविष्य जायला नको. आमचं तर गेलं पण यांचं भविष्य जायला नको. खरं तर हे या वाक्यामध्ये इतकी ताकद आहे आणि हे सरकारला का ऐकू येत नाही खरं तर हाच प्रश्न सारखा सारखा उद्भवतो. काका तुम्ही सांगा. मुलांचं भविष्याचा विचार करून मी आजारपणे बसलोय. माझ्या मुलाचं भविष्य घडलं पाहिजे या सरकारला कसं काही दुःखाचं जाण होत नाही.